षडोशांनी उपटिले, षडोशांनी ते उपटिले नंतर न ते ठेविले. खरंच किती सुंदर आणि किती संयम अशा पद्धतीनं लिहिलं गेलंय. सावरकरांनी अंदमानाच्या अंधेरीत बिना लेखणीचं केलेलं हे लिखाण हा चमत्कारच मानावा गेल, नव्हे तो चमत्कारच आहे. वाढमयीन क्षेत्रातील सावरकरांचं योगदान, दुसरं योगदान म्हणजे नाटक. रत्नागिरीच्या त्यांच्या स्थालबद्धतेच्या अवस्थेत त्यांनी लिहिले गेलेली ही तीन नाटके. राजकारणात येण्याचा त्यांचा कायमच प्रतिबद्ध होता, पण स्वातंत्र्याची उर्मी ही उसळत होती, त्यामुळे त्यांनी तीन नाटकं लिहिली, अंशतः आणि संन्यस्त वाग्मय आणि उत्तरक्रिया. ही नाटकं त्यांनी लिहिली, रंगभूमीवर ती सादर सुद्धा झाली, म्हणूनच त्यांचा प्रत्यय हा जागोजागी येत जातो. त्यांनी लिहिलेली अत्यंत नाटके, पुस्तके, रमणीय या सगळ्यांचा आपल्याला आतापर्यंत बोध आलेला गेलाय. म्हणून सावरकरांचं वैशिष्ट्य हेच की ते विचार करून आणि मांडून कधीच थांबले नाहीयेत. ते कधीच थांबले नाहीत, कारण त्या विचाराच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी लोकप्रियता तुच्छ मानून ते कायमच झटत राहिले. सावरकरांनी तलवारींनी लिखाण केलंय. भलेही लेखणीला तलवार म्हणत असतील, भलेही लेखणीला तलवार म्हणत असतील, पण एका लेखणीची तलवार ही तेव्हाच होते जेव्हा त्या लेखणी मागील मूठ ही निशस्त, निर्भय आणि निसंशय एक निडर असते. होय, आणि ती धमक फक्त आणि फक्त तात्यांमध्येच होती. विनायकाने आपल्याला अनंत हस्ते दिलीत, विनायकाने आपल्याला अनंत हस्ते दिली आहेत, पण आपण आपल्या दोन्ही करांनी किती घ्यावं हाच मूळ मुद्दा होतोय, हाच मूळ मुद्दा. धन्यवाद.